कोमोडो ड्रॅगन। कोमोडो ड्रॅगन हा एक अतिशय विचित्र प्राणी आहे, जो जगातील सर्वात मोठा सरडा आहे। कोमोडो ड्रॅगन हा डायनासोरच्या कुटुंबातील आहे। जेव्हा जेव्हा जगातील सर्वात मोठ्या सरड्याचे नाव आपल्या मनात येते, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त कोमोडो ड्रॅगन येतो, कारण हा सरडा जगातील सर्वात मोठा सरडा मानला जातो, जो माणसांचीही शिकार करू शकतो। कोमोडो ड्रॅगन खूप भीतीदायक दिसते। त्याची जाड त्वचा, मोठे पंजे, पिवळ्या रंगाची जीभ आणि विषारी लाळ त्यांना आणखीनच भीतीदायक बनवते। त्यांच्याकडे चाव्याची ताकद आणि तीक्ष्ण दातेदार दात असतात, जे त्यांच्या शिकारला प्राणघातक चावा देण्यास सक्षम आहेत। कोमोडो ड्रॅगनच्या जबड्यात विषग्रंथी असतात, ज्या विषारी द्रव्य उत्सर्जित करतात, जे त्यांच्या शिकारीला कमकुवत करण्यास आणि मारण्यास मदत करतात। त्यांचा आकार मोठा असूनही कोमोडो ड्रॅगन उत्कृष्ट जलतरणपटू आहेत आणि पाण्यात वेगाने फिरू शकतात। त्यांना गंधाची तीव्र जाणीव असते आणि 8 किलोमीटर अंतरावरून कॅरियन ओळखू शकतात। कोमोडो ड्रॅगनची जीभ सापासारखीच असते, जी ते हवेतील सुगंधाचे कण गोळा करण्यासाठी वापरतात। कोमोडो ड्रॅगनचे वजन सुमारे 70 किलो किंवा त्याहून अधिक असू शकते आणि त्यांची लांबी 10 फूट ते 15 फूट पर्यंत असते। ज्याप्रमाणे साप आपली कात टाकत असतो, त्याचप्रमाणे कोमोडो ड्रॅगनचे शरीर त्याच्या बाह्य त्वचेपेक्षा खूप वेगाने वाढते। यामुळेच कोमोडो ड्रॅगन वेळोवेळी आपली कात टाकत असतो। कोमोडो ड्रॅगन हा मांसाहारी प्राण्यांच्या श्रेणीत येणारा सरडा आहे आणि हा सामान्यपणे जंगलांमध्ये सरडा, हरिण, म्हैस, साप आणि डुक्कर खाऊन जगतात। कोमोडो ड्रॅगन जास्तीत जास्त 24 किलोमीटर प्रतितास वेगाने पळू शकतात। कोमोडो ड्रॅगन आपल्या वजनाच्या 80% आकार असणाऱ्या प्राण्यांचे शिकार करू शकतात, अगदी माणसांचीही शिकार करू शकतो। 2009 मध्ये पूर्व इंडोनेशियातील एका बागेतील फळ वेचवणारा व्यक्ती जंगलात या कोमोडो ड्रॅगनला पाहण्यासाठी झाडावर चढला होता, परंतु अचानक त्याचा पाय घसरला आणि तो या कोमोडो ड्रॅगन समोर पडला। झाडावरून खाली पडल्यानंतर 2 कोमोडो ड्रॅगनने त्या व्यक्तीला ठार मारले होते। कोमोडो ड्रॅगनचे आयुष्य जंगलात सुमारे 30 वर्ष असते। बंदिवासात ते जास्त काळ जगतात। इंडोनेशियाजवळ समुद्रात असे एक बेट आहे जिथे फक्त कोमोडो ड्रॅगन राहतात आणि म्हणूनच या बेटाला कोमोडो बेट म्हणतात। इथे राहणाऱ्या कोमोडो ड्रॅगनची संख्या हजारो आहे। या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये स्टील हंटिंग नावाचे एक अद्वितीय शिकार तंत्र आहे। जोपर्यंत शिकार त्यांना मारण्यासाठी पुरेसे जवळ येत नाही, तोपर्यंत ते गतिहीन राहतात, त्यांच्या उत्कृष्ट क्लुप्तीवर अवलंबून राहतात। कोमोडो ड्रॅगन हे संधी साधू शिकारी आहेत आणि म्हैस आणि हरणांसह स्वतःहून खूप मोठी शिकार करू शकतात। त्यांच्या लाडेमध्ये अत्यंत विषारी जीवाणूंचे मिश्रण असते। जेव्हा ते त्यांचा शिकार चावतात, तेव्हा जीवाणू हळूहळू आणि वेदनादायक संक्रमणास कारणीभूत ठरतात, ज्यामुळे पीडित व्यक्ती कालांतराने कमकुवत होते। कोमोडो ड्रॅगन मध्ये मंद चयापचय आहे आणि ते वर्षाला 12 जीवाणूंवर जगू शकतात। त्यांच्या लवचिक जबड्यांमुळे आणि विस्तारित पोटामुळे संपूर्ण माणसाचे मोठे तुकडे गिळण्याची त्यांच्यात उल्लेखनीय क्षमता आहे। मादी कोमोडो ड्रॅगन पार्थेनोजेनेसिस द्वारे पुनरुत्पादित करू शकतात व अंडी घालू शकतात। ते सप्टेंबर मध्ये अंडी घालतात। मादी त्यांचे अंडी बुरुज मध्ये घालतात, जिथे त्या सुमारे 8 ते 9 महिने उबवतात। ते एका वेळी 30 पर्यंत अंडी घालू शकतात। कोमोडो ड्रॅगन उत्कृष्ट गिर्यारोहक आहेत। कोमोडो ड्रॅगन मध्ये थर्मोरेग्युलेटिंगचा एक अनोखा मार्ग आहे। ते सूर्यप्रकाशात स्नान करून त्यांचे चयापचय आणि शरीराचे तापमान वाढवू शकतात आणि सावली शोधून किंवा पाण्यात जाऊन ते कमी करू शकतात। कोमोडो ड्रॅगन लाखो वर्षांपासून पृथ्वीवर आहेत आणि त्यांना अनेकदा जिवंत जीवाश्म म्हणून संबोधले जाते। कोमोडो नॅशनल पार्क एक लोकप्रिय ठिकाण असल्याने ते इंडोनेशियामधील एक महत्वाचे प्रतीक आणि पर्यटकांचे आकर्षण आहे। कोमोडो ड्रॅगन, ज्याला वैज्ञानिक दृष्ट्या वारॅनस कोमोडोएन्सिस असेही म्हणतात, ते कोमोडो मॉनिटर म्हणूनही ओळखले जाते। हे कोमोडो, रिंका, फ्लोरेस, गिलिमोटांग आणि पदर या इंडोनेशियन बेटांचे मूळ आहे। आता ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे, कारण अलीकडच्या वर्षांत कोमोडो ड्रॅगनच्या अवैध व्यवसायासाठी या प्राण्याची शिकार केली जात आहे। असा हा कोमोडो ड्रॅगन प्राणी।